मोजणं शक्य नाही आहे की शंभरच्या वरती जेल ना. आणि म्हणजे एकदम कमी दिवसात एवढी फ्लोरिंग यावेळेस कधी पण झाली नव्हती इतक्या दरवर्षीच्या अनुभवानुसार. दरवर्षीच्या अनुभव एवढी 34 म्हणजे आमच्याकडे बरेच शेतकरी ना सुरुवातीला जर 35 खालून सोडतात म्हणजे शेंडे थांबायला पाहिजे बा आणि कडी निघायला पाहिजे. पण मी 35 वगैरे खालून अजून मी तुम्हाला सांगतो 12-61 ने 35 ने वॉटर सोल बोल एकही दाणा टाकलेला नाही अजून. काय बात करू राहिले एकही दाणा. अच्छा बर म्हणजे वॉटर सोल म्हणजे चांगली सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी खूप छान आहे म्हणजे तसं रासायनिक वरती एवढा विश्वास नाही वाटत मला. म्हणजे टेक्नॉलॉजी सुरुवात केलं तसं रासायनिक वरती एवढा विश्वास वाटत नाही त्याच्याने खर्चही जास्त होतो बरोबर आणि म्हणजे पाहिजे तसं रिझल्ट नाही मिळत एवढे बरोबर आहे. आणि फ्लॉरिंग दरवर्षीपेक्षा छान आहे आणि सेटिंग वगैरे मस्त आहे बघा कॅनोपी वगैरे पानाची ग्रीनरी छान आहे. अच्छा आणि मधमाशांचं प्रमाण वगैरे मधमाशांचं प्रमाण पण खूप आहे हे बघा ना मधमाशी बघू शकतो आपण हे बघा. हां 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 दरवर्षी अशी सेटिंग लागत होती का नाही दरवर्षी होत नव्हते एवढी एवढं स्ट्रॉंग पण झाड असं वाटत नव्हतं कमजोर विकनेस वाटत होता झाडामध्ये विकनेस वाटत होतं. ओके म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत शिक्षणच करायचो मागच्या वर्षीपासून मी हातात घेतलं म्हणजे करायला लागलो बडा एमसी वगैरे घरच्यांनी सांगितलं तू कर बोल असं मग तेव्हापासून म्हणजे रिझल्ट वडीलच सांगतात खूप म्हणजे चेंज आहे. किती बनतीस एका ठिकाणी हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 बनतीस एका ठिकाणी एकाच ठिकाणी आणि सगळे सगळे मादे कळायचे ना सगळी मादी काही नर कोणतेच नाही मादी सगळं स्ट्रोक लागले वडिलांनी ते खर्च जरी कमी करायचे पण ते पाहिजे तेवढा माल काढत नव्हते उत्पन्न तेवढं निघत नव्हतं. पहिल्यापेक्षा छान आहे पहिल्यापेक्षा. आणि पूर्वी तर तुम्ही डाळिंब शेती करत होते मग काय अनुभव आहे फक्त 10-20 टाकून टाकून झाड म्हणून बस तेवढंच राहायचं तेवढंच राहायचं तेवढंच फवारणी आणि तेवढंच उत्पादन पण फक्त 2-3 टन. मी मागच्या वेळेस 7.5 जणांमध्ये 15 टन माल काढला 15 टन माल काढला. यावर्षी तर माझं 25 टनचं टार्गेट आहे यावर्षी 25 टनाचं टार्गेट. आता एवढी कळी दिसल्यावरती का नाही निघणार. हो मागच्या वर्षी म्हणजे सेटिंग वगैरे झाली होती मला माहिती नव्हतं सुरुवातीला म्हणजे जवळपास माझा 3 महिन्याचा प्लॉट झालेला होता त्याच्यानंतर सेटिंग वगैरे झाल्यानंतर मी मला टेक्नॉलॉजी बद्दल माहिती पडायला बर 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 त्याच्यानंतर मी सुरुवात केली ना टेक्नॉलॉजीची सोयीचर टेक्नॉलॉजी तेव्हापासून बेनिफिट छान मिळायला लागलो. म्हणजे तुम्ही पहिल्या वर्षी अर्ध्यातून वापरली त्याच्यानंतर सुरुवातीपासून वापरली यावेळेस सुरुवातीपासून वापरली म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला सेटिंगला प्रॉब्लेम आला होता सेटिंगला प्रॉब्लेम आला आणि खर्चाची तुलना करता म्हणजे स्वच्छ टेक्नॉलॉजीला एवढा खर्च लागत नाही त्यामध्ये एवढा खर्च नाही लागत म्हणजे आपण रासायनिक वरती जरी खर्च केला तेवढा पण मग सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी तेवढाच जर खर्च केला ना आपल्याला त्याचे बेनिफिट जास्त मिळतात. सॉइल चार्जर तेवढाच खर्च आपण जर सॉइल चार्जर केला त्याचा बेनिफिट जास्त मिळतो रासायनिकपेक्षा कारण की रासायनिक मुळे ना झाडाची विकनेस वगैरे दुष्परिणाम भरपूर होतात जमीन कडक होऊन जाते बरोबर. हे बघा ना तुम्ही हे जे डोस भरलेले कृषी अजून दिसू राहिले हो दिसत ओके ओके हे हा हे काय दिसू राहिले म्हणजे पांढरी मुली वगैरे चालू आहे काही अडचण नाही आणि म्हणजे सगळं फ्लोरिंग लागली हे बघा 35 मध्ये लागली आहे की नाही 35 मध्ये पूर्ण फ्लोरिंग हे बघा तर ही बाबा इथं बघा ही बी 35 मध्ये आता हे इथं बघा हे पण 35 मध्ये आहे की नाही म्हणजे अजून फ्लोरिंग होते अजून फ्लोरिंग होत राहिली दिसणार नाही कडी असल्यामुळे हा आणि त्याला स्ट्रोक वगैरे जर बघितला आता हे बघा ही अगोदरची सेटिंग आहे ना हो अगोदरची हे अगोदरची तर ते बघा किती किती मोठा स्ट्रोक आहे मोठा असल्यामुळे ना फळाचं पोषण चांगलं होतं फळाचं पोषण 100% चांगलं होतं आणि आता ही जी कळी येईल स्ट्रोक बघा कसं भरपूर लांब स्ट्रोक आहे की नाही कारण भरपूर सांगतो तुम्ही युज करून बघा सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा हो ना म्हणजे मग त्यांना पण आता बघताना ते नवल कलर एकदम म्हणजे आमच्यापेक्षा किती लहान एवढं बाग एवढी भारी फुल होतो अरे फुल होतो बाकीच्यांनी आमच्याकडे बागा उपटून टाकल्या. अच्छा काय वय असेल तुमचं माझं वय आता 21.5 वर्ष
साडेएकवीस वर्ष म्हणजे साडेएकवीस वर्ष मध्ये तुम्ही एवढी सुंदर बाग फुलवता बघा ना. आणि मोठी मधमाशी या वर्षी म्हणजे मागच्या वेळेस सुरुवातीला जेव्हा कृषी अमृती ग्रीन गुजरात मी आहे ना मे महिन्यात टाकलं होतं म्हणजे सुरुवातीला मला माहित नव्हतं आणि आता सुरुवातीला टाकलं म्हणजे झाड ची फ्लोरिंग वगैरे पण चांगली झाली आणि झाड एकदम मजबूत वाटतं. मजबूत वाटते म्हणजे दरवर्षी कुठेही बघितलं तुम्ही एकही खोडकिडच एकही झाड सापडणार. या वर्षी काय बोलता एकही सापडणार एकही सापडणार नाही. अच्छा सर नमस्ते. नमस्ते. परिचय द्या ना आपला. शुभम सरजराव रंदे देवडी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव. जिल्हा जळगाव. ओके. आपण आता हा जो बाग बघू राहिलो तर आपला बाग किती वर्षाचा आहे? हा म्हणजे साडेसहा वर्षाचा आहे. टोटल साडेसहा वर्षाचा बाग आहे. आणि आपण हे जे पीक घेतोय हे पीक किती आहे? हे पाचवा बार. पाचवा बार आहे ना. पाचवा बार. ओके. तर आता आपण हे जे हा बाग बघू राहिले एवढी फ्लावरिंग वगैरे एवढी तर आपण दरवर्षी शेती करतो आणि दरवर्षीच्या तुलनेत आणि ह्यावर्षीच्या तुलनेत तुम्हाला वेगळे पण काय वाटलं मग? वेगळे पण म्हणजे यावेळेस फ्लॉरिंग दरवर्षीपेक्षा छान आहे. हां. आणि सेटिंग वगैरे मस्त आहे. कॅनोपी वगैरे पानाची ग्रीनरी छान आहे. अच्छा. आणि मधमाशांचं प्रमाण वगैरे? मधमाशांचं प्रमाण पण खूप आहे. हे बघा ना मधमाशी बघू शकतो आपण. हे बघा येतं. हां हां हां. दरवर्षी अशी सेटिंग लागत होती का? नाही दरवर्षी होत नव्हते एवढी. आणि एवढं स्ट्रॉंग पण झाड असं वाटत नव्हतं. कमजोर विकनेस वाटत होता. झाडामध्ये विकनेस वाटत होतं. ओके. आपण मग यासाठी काय काय वापरले? कृषी अमृत ग्रीन गुजरात डीएपी आणि एमओपी टाकलं होतं. बरं मग एका झाडाला टोटल किती? तरी 2 किलोचा डोस आला. 2 किलोचा एका झाडाला डोस गेलेला आहे. आणि म्हणजे फवारण्यामधून आपण जास्त काही पोषण दिलेलं नाही? नाही नाही फवारण्यामधून नाही दिलेलं एवढंच. ओके. फवारण्यामधून दिलेलं नाही म्हणजे फक्त आपण झाडाला फक्त खालून पोषण दिलेलं दिलं खालून कृषी अमृत ग्रीन गुजरात त्याचा डोस दिला. त्याच्यानंतर सॉइल चार्जरची 3 वेळा ड्रिंचिंग केली होती. सॉइल चार्जरची 3 वेळा ड्रिंचिंग केलेली होती. म्हणजे किती 5-5 लिटरची ड्रिंचिंग केली होती? 5 लिटरची. ओके. म्हणजे 15 लिटर सॉइल चार्जर आतापर्यंत गेले. पाणी कधीच आहे पहिलं आपलं? 19 डिसेंबर. 19 डिसेंबरचं आहे. आज किती दिवशी? आज 10 फेब्रुवारी. 10 फेब्रुवारी. 10 फेब्रुवारी. ओके. म्हणजे जवळजवळ किती 50 दिवस झाले. 50 दिवसाचा प्लॉट झाला आता. 50 दिवसामध्ये आता फ्लॉवरिंग वगैरे जर बघितली तर एका झाडावरती किती फ्लॉवरिंग असेल? एका झाडावरती आता तरी मोजणं शक्य नाही. मोजणं शक्य नाही आहे की नाही? 100च्या वरती येईल तरी पण. 100च्या वरती येईल ना. आणि म्हणजे एकदम कमी दिवसात एवढी फ्लॉरिंग यावेळेस कधी पण झाली नव्हती. इतक्या दरवर्षीच्या अनुभवानुसार एवढी कमी वेळामध्ये एवढी फ्लॉरिंग झालेलीच नव्हती. 50 दिवसामध्ये छान फ्लॉरिंग झाली. आणि मधमाशीचं काही प्रॉब्लेम वगैरे वाटलं का? नाही नाही मधमाशी भरपूर आहे. मधमाशीचं काही प्रॉब्लेम नाही ना. टेक्नॉलॉजी वापरायला मागच्या वर्षीपासून सुरुवात केलेली. हो मागच्या वर्षी म्हणजे सेटिंग वगैरे झाली होती. मला माहिती नव्हतं सुरुवातीला. म्हणजे जवळपास माझा 3 महिन्याचा प्लॉट झालेला होता. त्याच्यानंतर सेटिंग वगैरे झाल्यानंतर मी मला टेक्नॉलॉजी बद्दल माहिती पडायला. बर बर बर. त्याच्यानंतर मी सुरुवात केली ना टेक्नॉलॉजीची सॉइलचर टेक्नॉलॉजी. तेव्हापासून बेनिफिट छान मिळायला लागले. म्हणजे तुम्ही पहिल्या वर्षी अर्ध्यातून वापरली. त्याच्यानंतर सुरुवातीपासून वापरली. यावेळेस सुरुवातीपासून वापरली म्हणजे पहिल्या वर्षी तुम्हाला सेटिंगला प्रॉब्लेम आला होता. सेटिंगला प्रॉब्लेम आला. आणि खर्चाची तुलना करता? खर्चाची तुलना करता म्हणजे सॉइलचर टेक्नॉलॉजीला एवढा खर्च लागत नाही. त्यामानाने एवढा खर्च नाही लागत. म्हणजे फक्त आपल्याला काय करायचं? खालून पोषण द्यायचंय. हो खालून पोषण द्यायचंय. आणि वरून म्हणजे आपल्याला जास्त खर्च करायची गरजच नाही. म्हणजे आपण रासायनिक वरती जरी खर्च केला तेवढा पण मग सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी जर तेवढाच जर खर्च केला ना आपल्याला त्याचे बेनिफिट जास्त मिळतात. सॉइल चार्जर तेवढाच खर्च आपण जर सॉइल चार्जर केला त्याचा बेनिफिट जास्त मिळतो रासायनिकपेक्षा. कारण की रासायनिकमुळे ना झाडाची विकनेस वगैरे दुष्परिणाम भरपूर होतात. जमीन कडक होऊन जाते. जमीन कडक होते. बरोबर की नाही? आता आपण दौरे सरांनी पांढऱ्या मुळे उकरले. बघा पांढऱ्या मुळे पण भरपूर पांढऱ्या मुळे. हे बघा ना तुम्ही हे जे डोस भरलेले कृषी अमृत अजून दिसू राहिले. बघा हो दिसतंय. ओके ओके. हे हां हे काय दिसू राहिले. ओके. म्हणजे पांढरी मुळी वगैरे चालू आहे. काही अडचण नाही काहीच प्रॉब्लेम. आणि म्हणजे सगळं जे रहस्य काय ते सगळं मुळीमध्ये आणि पानामध्ये रहस्य. आणि पांढरी मुळी अपटेक करते ना भरपूर. हां हां. पांढरी मुळी सगळं अपटेक करते आणि पानामध्ये आता पानाची चकाकी वगैरे बघू शकतो. पान कसं चमकू राहिले हे की नाही? छान आहे ना. ओके. आणि मग सगळ्या बागेमध्ये जर आपण बघितलं तर कुठलंही झाड घ्या ना. बघा आता तुमच्या पाठीमागे कुठलंही झाड घ्या. बघा सगळीकडे एकदम. आणि जी फ्लॉवरिंग लागली ते बघा बंचेसमध्ये लागली आहे की नाही? बंचेसमध्ये पूर्ण फ्लॉवरिंग. हे बघा तर ही बाबा इथं बघा ही बी बंचेसमध्ये. आता हे इथं बघा इथं
हे पण बंचेस मध्येच आहे की नाही, म्हणजे अजून फ्लॉरिंग होते अजून फ्लॉरिंग होऊच राहिली दिसणार नाही कडी असल्यामुळे. हा आणि त्याला स्ट्रोक वगैरे जर बघितला, आता बघा ही अगोदरची सेटिंग आहे ना. होय अगोदरची हे अगोदरची आहे, त्याचे बघा किती किती मोठा स्ट्रोक आहे की मोठा असल्यामुळे ना फळाचं पोषण चांगलं होतं, फळाचं पोषण 100% चांगलं होतं. आणि आता ही जी कळी स्ट्रोक बघा कसं भरपूर लांब स्ट्रोक आहे एकदम लांब आहे की नाही. ओके मग आणि म्हणजे मधमाशी जर आपल्याला यावर्षी जर बारीक आवाज घेतला तर मधमाशांचा आपल्याला असं मोळासारखा आवाज येऊ राहील आहे की नाही. आपण कुठलंही झाड जरी घेतलं ना तरी एकदम बंचेसमध्ये फुले, एकदम बंचेसमध्ये बंचेसमध्ये फुले. आणि मध्ये काढीला सेटिंग मध्ये सगळं सेंड्याला नाही, मेन बंचेसला सेटिंग आहे ना, बंचेसला सेटिंग मध्ये म्हणजे सॉरी मेन स्टेमला सेटिंग आहे सगळं. हे बघा तुम्ही खाली जरी बघितलं खाली मध्ये, हा हा हा, पूर्ण बंचेस मध्ये मध्ये सेटिंग आहे, मध्ये सेटिंग आहे सगळं मेन स्टेमला लागलेलं आहे. ओके तर काय अनुभव काय वाटतं तुम्हाला पुढे? अनुभव म्हणजे चांगले सॉइलचं टेक्नॉलॉजी खूप छान आहे म्हणजे. हा हा हा, तसं रासायनिक वरती एवढा विश्वास नाही वाटत मला म्हणजे टेक्नॉलॉजी सुरुवात केला तसं रासायनिक वरती एवढा विश्वास वाटत नाही, त्याच्याने खर्चही जास्त होतो. बरोबर. आणि म्हणजे पाहिजे तसं रिझल्ट नाही मिळत एवढे. बरोबर आहे. आणि हे बघा ना आपण आता टेक्नॉलॉजी वापरली तुम्ही मागच्या वर्षीचा, तुम्हाला एक ओव्हरऑल अनुभव सांगा मला दाळिंब शेतीबद्दलचा. तुम्ही आता 2 वर्षापासून उतरले दाळिंबामध्ये आणि मग याच्यावर पूर्वी तुमचे वडील वगैरे शेती करत होते दाळिंबाची, तर त्यांचा काय अनुभव? वडील वगैरे म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत शिक्षणच करायचो, मागच्या वर्षापासून मी हातात घेतलं म्हणजे करायला लागलो बा डाळिंब शेती वगैरे, घरच्यांनी सांगितलं तू कर बोल असं. मग तेव्हापासून म्हणजे रिझल्ट वडीलच सांगतात खूप म्हणजे चेंज आहे. अच्छा वडील सांगतायपेक्षा. आणि त्यांचा खर्चाची तुलना वगैरे कशी वाटायची तुम्हाला? खर्चाची तुलना वडीलांनी ते खर्च जरी कमी करायचे पण ते पाहिजे तेवढा माल काढत नव्हते, उत्पन्न तेवढं निघत नव्हतं. या ना काका तुम्ही काय तुम्हाला काय वेगळे पण वाटलं कसं वाटलं? पहिल्यापेक्षा छान आहे बाबा, पहिल्यापेक्षा एकदम छान. आणि पूर्वी तर तुम्ही दाळिंब शेती करत होते, मग काय अनुभव? फक्त 10-20 टाकून द्यायचं, टाकून द्यायचं झाड मोठ, बस तेवढंच राहायचं, तेवढंच राहायचं, तेवढंच फवारणी. आणि तेवढंच उत्पादन पण काय 2-3 टन यायचं फक्त 2-3 टन. आणि आता तुम्ही मागच्या वर्षी तुम्हाला काय अनुभव आला? मागच्या वर्षी मी अर्ध्या मधून जरी सुरुवात केली 3 महिने सेटिंग वगैरे झाले होते तरी मी मागच्या वेळेस 7.5 झाडांमधून 15 टन माल काढला, 15 टन माल काढले. त्याच्यात अजून मागच्या वेळेस पाणी जास्त होता, पाऊस जास्त होता, बरोबर, त्याच्यामुळे खराब जास्त झाले. आता खालीच बघू शकता तुम्ही, खराब फळ पडले, खराब फळ पडलेले म्हणाले खाली पण. हो ओके, पाणी जास्त असल्यामुळे मग थोडं खराब झालं असेल, पाऊस जास्त होता. आणि आता या वर्षी तर तुम्हाला एकदम म्हणजे तुम्ही आता मागच्या वर्षी 15 टन काढला, या वर्षी तर माझं 25 टनचं टार्गेट आहे, या वर्षी 25 टनाचं टार्गेट. आता एवढी कळी दिसल्यावरती काय नाही निघणार? या ना बघा ना हे बघ, आता तुम्ही कुठलंही झाड घ्या बागेत कुठेही फिरलं तरी सगळे झाड सारखे दिसतात आहे की नाही. ओके किती स्टॉक छान आहे बघा, हे बघू शकतो ना आपण स्टॉक वगैरे, तर म्हणजे एकदम सुपरच आहे, सुपरच आहे एकदम. ओके ओके हे बघा, हा इथं पण बघू शकतो ना हे सगळं, हे सगळं मेन मेन ब्रांचेसला ब्रांचेसला लागले ना एकदम मेन ब्रांच आहे. आणि जे याच्यामध्ये बघा हे बघा आहे की नाही. ओके तुमचं झाड वगैरे एकदम छान आहे भाऊ झाडाची, हा कॅनोपी पण एकदम छान आहे. आणि मग मागच्या पोषण झालेलं सारखं वाटतं झाडाचं, हा झाडाचं एकदम म्हणजे पोषण झालं सर. तुम्ही सांगत होते मागच्या वर्षी की तुम्हाला खोडकिडचा प्रॉब्लेम होता, खोडकिडचा प्रॉब्लेम भरपूर होता मागच्या. आणि मग आता या वर्षी म्हणजे मागच्या वेळेस सुरुवातीला जेव्हा कृषी अमृत ग्रीन गुजरात मी आहे ना मे महिन्यात टाकलं होतं, म्हणजे सुरुवातीला मला माहित नव्हतं एप्रिल मे महिन्यात टाकलं होतं मी, तेव्हापासून खोडकिड म्हणजे एकदम कमी झाले होते म्हणजे आता नसल्यासारखे. पण यावेळेस टाकलं ना म्हणजे सुरुवातीपासूनच पोषण झालं, मागच्या वेळेस लेट डोस टाकलं त्याच्यापासून रेस्ट मध्ये पण काम केलं त्याने, रेस्ट मध्ये पण काम केलं बरोबर. आणि आता सुरुवातीलाच टाकलं म्हणजे झाडची फ्लॉरिंग वगैरे पण चांगली झाली आणि झाड एकदम मजबूत वाटतं, मजबूत वाटते म्हणजे दरवर्षी कुठेही बघितलं तुम्ही एकही खोडकिडचं एकही झाड सापडणार यावर्षी, काय बोलता एकही सापडणार, एकही सापडणार नाही. अच्छा नाही मग म्हणजे हा एक चमत्कारच म्हणायला लागेल ना. हो चमत्कार तुम्हाला खोडकिडचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम यायचा. आणि यावर्षी म्हणजे खोडकिड नाही जे डायरेक्ट नाही जे बर बर बर. म्हणजे मग तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून एकदम एकदम खुश होतो आम्ही, आनंदी होतो एकदम, समाधानी जेव्हा समाधानी एकदम. बर 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 बर. आणि समजा ओव्हरऑल आता तुमचे बंचेस मध्ये वगैरे बघू शकतो कुठलंही झाड घ्या एकदम, कुठलंही झाड घेतलं तरी हे बघा मधमाशी पण हे बघा
कुठलंही झाड घ्या आणि एकदम असं एकदम लाल लालच दिसू राहिले ना. हो लाल दिसतंय हे बघा तुम्ही आता. आणि एकदम म्हणजे एवढ्या कमी दिवसात म्हणजे आता 50 दिवस झाले फक्त 50 महिन्यापर्यंत सेटिंग होते. 3 महिन्यापर्यंत सेटिंग होते आता फक्त 50 दिवसात एवढी छान सेटिंग झाली म्हणजे आता तर आपण बघू शकतो ना. कुठलंही झाड जरी घेतलं ना एकदम लाल लाल दिसू राहिले आणि खर्चाची तुलना तर तुम्हाला कमीच वाटली. तुम्ही आतापर्यंत मी म्हणजे सॉइल चार टेक्नॉलॉजी जरी स्प्रे नाही घेतले ना तरी आतापर्यंत 50 दिवसात मी 4 स्प्रे घेतले. फक्त 4 स्प्रे घेतले त्याच्यात फक्त कीटकनाशक बुरशीनाशक दोन घेतले आणि 2 मायक्रोन्यूटन आणि कॅल्शियम बोरॉनचे स्प्रे घेतले. म्हणजे मग खालून पोषण मिळाल्यामुळे झाड ताकद मिळाल्यामुळे रोगराई पण एकदम कमी आहे. रोगराई बी एकदम 4 फवारणे म्हणजे खर्च तुम्ही तुलना करू शकता ना किती कमी खर्च. 50 दिवसात 4 स्प्रे घेतले त्याच्यात क्रॉप चार्जर फ्रूट चार्जर फ्लॉवर चार्जर स्प्रे घेतले असते त्याची पण गरज पडली नाही. एकच स्प्रे घेतला असता मी. मग 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 म्हणजे तुम्हाला काही कारण असतं ते अवेलेबल झालं नाही त्याच्यामुळे तुम्ही ते स्प्रे घेतले नाही. पण ते जर घेतले असते तर एकदम म्हणजे एक पाण्याची कॅनोपी आहे ना मागच्या वेळेस मी मारला होता ना अर्ध्यामधून जरी चालू केलं होतं तरी एकदम ग्रीनरी एकदम जोरात होती. यावेळेस तरी थोडी कमी यावेळेस कमी दिसते म्हणजे मागच्या वेळेस चालू होतं त्यावेळेस प्लॉट वरती ग्रीनरी एकदम छान होती. पण आता यावेळेस तुम्ही क्रॉप चार्जरचे वगैरे स्प्रे वगैरे घेतले नाही. घेतले नाही याच्या पुढे म्हणजे ते घेतलं जाऊ आता तुम्हाला अवेलेबल झाले लक्षात आलं ना. ओके 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 तुम्ही तिथे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल. मग एक आपण आजूबाजू शेतकऱ्यांना सल्ला द्याल की सगळ्यांनी सॉइल टेक्नॉलॉजीचा युज करायला पाहिजे कारण की ते सेंद्रिय शेती वगैरे म्हणजे आपल्याला मुला बाळांसाठी सगळ्यांसाठी पोषण मूल्य जे रासायनिक अतिरिक्त खर्च म्हणजे आज मुलं कॅन्सर नाही त्याच्याने काही पण रोग येतात. बरोबर की नाही. आणि आपल्याला आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती पंजाब हरियाणासारखी बिलकुल करायची नाही की नाही. पंजाब मध्ये पूर्ण कॅन्सरचे रुग्ण आहे सगळे कॅन्सरचे रुग्ण आहे. कारण काय माहिती तिथली जमीनच नापीक जाऊन गेली. जमीन नापीक तिथं गहू भातावर पूर्ण रासायनिक स्प्रे चालतात ते कुट्टी वगैरे पूर्ण जाळून टाकतात उलट ते भुशी कुट्टी जर वगैरे जर आच्छादन केलं एकदम छान रिझल्ट मिळतो आहे की नाही. मग मग आणि म्हणजे पंजाब तुम्हाला कॅन्सर ट्रेन बद्दल तर माहिती असेल. कॅन्सर ट्रेन चालते आहे ना माहिती ना तुम्हाला. ते सगळं कशामुळे होतं सगळं रासायनिकमुळे म्हणजे शेतकऱ्यांना सगळं कळतंय पण वळत नाही. मग आता ते आता आपल्याला बदलायला पाहिजे आहे की नाही. आता जर आपण बदललो नाही सहकाऱ्यांना भरपूर सांगतो तुम्ही युज करून बघा सॉइल चार टेक्नॉलॉजीचा. हो ना नाही मग त्यांना पण आता बघताना ते नवल कलर एकदम म्हणजे आमच्यापेक्षा किती लहान एवढं बाग एवढी भारी फुल होतो अरे फुल होतो बाकीच्यांनी आमच्याकडे बागा उपटून टाकल्या. अच्छा काय वय असेल तुमचं. माझं वय आता 21.5 वर्ष. 21.5 वर्ष म्हणजे 21.5 वर्ष मध्ये तुम्ही एवढी सुंदर बाग फुलवता बघा ना. आणि हे बघा मधमाशी बघा. म्हणजे तुमचं हे जे परागीभवनाची प्रक्रिया ती पण खूप वेगाने चालू आहे की नाही. जेवढी मधमाशी असेल तेवढी छान असतं. हा तेच ना. आणि बघा आपण केमिकलचे स्प्रे घेतलेले नाही त्याच्यामुळे मधमाशी आपल्याला एकदम जोरात दिसतो. जोरात दिसते अजून सुद्धा म्हणजे रोगही नाही. हे बघा तुम्ही 4 स्प्रे घेतले आता मास्टर स्प्रे मी केमिकलचा घेतला होता पण त्याच्यानंतर 1 मायक्रो न्यूटनचा घेतला होता. केमिकलचा स्प्रे घ्यायला मला 1 महिना झाला तरी सुद्धा मला थ्रिप्स मावा वगैरे नाही. या काळात भरपूर म्हणजे फुलकिड्यांचा थ्रिप्सचा प्रादुर्भाव असतो. आता बघू शकतो ना कुठली कळी घ्या तुम्ही एकदम चमकती की नाही. चमकती अजून म्हणजे काहीच नाही थ्रिप्सचा प्रादुर्भाव एवढा. बघा तुम्ही पण कुठली कळी घ्या एकदम एकदम क्लीन कळी की नाही. एकदम क्लीन आहे. आता आपण समजा हे झाड बी बघू शकतो हे बघ कुठली कळी घ्या एकदम क्लीन म्हणजे शेंड्यापासून प्रादुर्भाव वगैरे काहीच विषय नाही. काहीच प्रादुर्भाव म्हणजे तुम्ही काय केलेलं आहे झाडाला एकदम खालून पोषण दिलेलं आहे त्याच्यामुळे. कृषी अमृत आणि ग्रीन गुजरात तेच काम करतं की आपल्या झाडाला स्ट्रॉंग बनवायचं काम करतं आणि त्यातल्या त्यात तुम्ही सॉइल चार्जर वगैरे दिलेले त्याच्यामुळे मग ते तुम्हाला बाहेरून बाकीचे काही खर्च करायचे. क्रॉप चार्जरचे स्प्रे घेतले असते एकदम म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया वगैरे एकदम जोरात होते. हा म्हणजे काय होतं तुमच्या पत्तीचा विकास होतो. पत्तीचा विकास होतो पत्ती वाढली म्हणजे मग आपोआप फुलाचा पानांचा सगळ्याचा फळांचा विकास होतो. बघू शकतो ना आपण आता म्हणजे आता इथून पुढे तुम्ही स्प्रे वगैरे चालू करून देणार घेणार आहे. हा बरं मग तुम्हाला तर आता एकंदरीत एवढी टेक्नॉलॉजी आपण वेगळे पण वाटतंय. अजून एवढी फ्लोरिंग झालेली नाही त्या मानाने 50 दिवस झाले. तुम्ही जर अजून 1 महिन्यानंतर बघितलं पूर्ण सेटिंग अशी बंचेस मध्ये झालेली दिसेल. बंचेस मध्ये आणि झाड पूर्ण हिरव हिरव दिसत म्हणजे आता कडीमध्ये एवढं बंचेस मध्ये दिसत नाही. आता आपण जर हे जर झाड बघितलं तर ह्या झाडामध्ये बघा ना पानं आणि कळी सारखी दिसू राहिली आहे की नाही. हो बरोबर आहे. किती ग्रीनरी आहे पानाची वगैरे एकदम बघा ना चकाकी एकदम काही पानं आणि कळी आपल्याला सारखी दिसू राहिली बघा. आता काही झाड असे का त्याच्यावरती असं वाटतं की कळीच जास्त आहे पानं कमी आहे. हे बघा ना पानं एकदम कमी म्हणजे कळीच जास्त वाटते. कळीच जास्त म्हणजे आता आपल्याला काय करायचं आपल्याला क्रॉप चार्जर. हा आता हे बघा हे झाड बघा मधमाशी मोठी मधमाशी. हा 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 हे बघा ना तुम्ही असं बागेत असं
तुम्ही पाहिलं ओव्हरऑल कुठलंही झाड बघा एकदम एकदम सुपर फुटलेलं आहे. सुपर फुटलेलं आहे काय की नाही सांगतोय जण. आता ते म्हणतात ते करू बाबा मी. आता एक भावचा बाग आहे तो पण चालू करणार आहे सॉइलच्या टेक्नॉलॉजी. अच्छा बरं बरं. बघितलं ना एवढं फ्लॉरिंग वगैरे. नाही आपण आपण तर बिलकुल मार्केटिंग करत नाही कारण काय विषय असं माहिती शेतकरी शेतकऱ्याशी कधी खोटं बोलत नाही. नाही बरोबर. बरोबर की नाही. बरोबर. आणि आपल्याला आलेला अनुभव आपण शेतकरी म्हणजे टेक्नॉलॉजीचा प्रसार काय झाला माहिती तुम्हाला सांगतो. येऊन बघतात ना त्यांना डोळ्यांना दिसतं. प्रत्यक्ष येऊन बघतात ते गावात आम्ही सोबत बसतो म्हणजे ते येणारच आहेत ना बघणारच आहेत ना ते. मग मग मग. आणि तुम्हाला सांगतो टेक्नॉलॉजीचा प्रसार असाच झालेला आहे की आता समजा तुम्हाला रिझल्ट आला तुम्ही चार लोकांना सांगणार आहे बाबा एक्सवायझेड टेक्नॉलॉजी लई भारी बाबा मी वापरली तुम्हाला लई भारी रिझल्ट भेटला. बघतो आणि त्याचे अनुभव घेऊन तो पण वापर करतोच निश्चित. मग मग मग. आणि आता काय असतं माहिती सर टेक्नॉलॉजी तुम्ही जर 100% शेड्यूल फॉलो केलं ना तर तुम्हाला कुठंच धोका देत नाही. बरोबर. तुम्ही आपण काय करतो आपल्या टेक्नॉलॉजीचं काय आहे मेन पॉईंट आहे तुम्ही खालून झाडाला फक्त पोषण द्यायचं. पोषण द्यायचं. तुम्हाला वरची जास्त काम करायची गरज काम करायची गरज पडत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही रेस्ट पासून जर पोषण दिलं तर बाहेर काळामध्ये आपल्याला काम करायची जास्त गरज अडचण येत नाही. काहीच अडचण येत नाही. आता ही बाग मग तुमचं सगळं सांगू राहिली. बरोबर आहे की नाही. यावेळेस तर मी ते मागच्या वेळेस लेड शेड्यूल फॉलो केला होता ना त्याच्यामुळे कृषी आमटे ग्रीन वगैरे ते बेसड डोस लेट दिला होता त्याच्यामुळे मला तो रेस्ट मध्ये पण कामात आला. रेस्ट मध्ये पण दिला नव्हता मी. रेस्ट मध्ये दिला नाही तुम्ही फक्त बाहेर धरायचं टाइम धरायचं दिला. मग त्याच्यामुळे एवढी फ्लॉरिंग वगैरे एकदम छान आहे बघ झाडात म्हणजे एकदम विकनेस वगैरे काही नाही एकदम स्ट्रॉंग खोड वगैरे एकदम स्ट्रॉंग आहे. खोड वगैरे जर बघितलं आपण हे बघ काही दिवस एकदम स्ट्रॉंग खोड. हा आणि चोपड आहे ना खोड हे बघा एकदम चोपड आहे. चोपड खोड आहे म्हणजे हे चोपड खोड म्हणजे आता काय माहिती तुम्हाला असं वाटतं एकदम. हा हे भरीव खोड आहे तुम्हाला वाटतं की याच्यावरती खोड किडी येईल म्हणून. नाही विषय नाही काही कारण काय झालंय हे अजून कडक झालेले. बरोबर. याच्या आत म्हणून पोकळी पडलेली नाही. तुम्ही नायट्रोबेंजिन वगैरे काही किंवा स्प्रे वगैरे काहीच घेत नाही. काहीच घेत नाही म्हणजे जीएससीपी म्हणजे संजीवकांचा बिलकुल स्प्रे घेतलेला नाही. जीरो वन 34 म्हणजे आमच्याकडे बरेच शेतकरी ना सुरुवातीला जीरो वन 34 खालून सोडतात म्हणजे शेंडे थांबायला पाहिजे बा आणि कडी निघायला पाहिजे. पण मी जीरो वन 34 वगैरे खालून अजून मी तुम्हाला सांगतो 12-61 नाही 0-32 नाही वॉटर सोल्युबल एकही दाणा टाकलेला नाही अजून. का बात करू राहिले एकही दाणा. अच्छा बर म्हणजे वॉटर सोल्युबल बिना वॉटर सोल्युबलचं एक दाणाही नाही टाकलेला. एक दाणाही टाकलेला नाही. पण मग आता तर तुमची बाग सगळं सांगूच राहिली. बरोबर आहे की नाही. आणि छान फ्लॉरिंग झालेली एकदम छान आहे की नाही हे बघा. आता हे बघा म्हणजे झाडा पानं कमी आणि फुलं जास्त वाटतंय. एका ठिकाणी किती बंचेस आहे मोजा बरं हे बघा हे किती बंचेस आहे एका ठिकाणी. हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 बंचेस आहे एका ठिकाणी. एकाच ठिकाणी 8 बंचेस आहे की नाही. आणि सगळे सगळे मादे कळायचे ना सगळी मादी काही नर कोणतेच नाही मादी सगळं स्ट्रोक लागलेला स्ट्रोकवाल्या कळ्या एवढ्या 8 कळ्या असून सुद्धा इतुसा सुद्धा थ्रिप्सचा किंवा फुलकड्याचा प्रादुर्भाव. बघा ना बघा ना थ्रिप्स आणि फुलकडी बिलकुल काही बिलकुल नाही म्हणजे तिथं एवढं पोषण आहे की 8 कड्या सक्षम करू शकता. बघा 8 पोषण आहे म्हणजे तुम्हाला हा विश्वास आलेला का नाही टेक्नॉलॉजीवरती म्हणजे 8 कडे असून सुद्धा एवढं सक्षम आहेत की तिथं थ्रिप्सचा प्रादुर्भाव बिलकुल नाही ना हे बघा ना. बरोबर. हा.